श्री ज्ञानेश्वरी मसिकपराण विधि दिवस सौ्वीसवा अध्याय अठरावा ओय क्रमांक दौनशे अठ्याहत्तरपासन अध्याय अठारवा ओय क्रमक सत्यात्तर पर्यंत ओम द्राम श्री गुरुभ्यो नमो नम ओम नमो भगवते श्री नाथाय नमो नमः आणि पाचही कारणे तिये तुम्ही दानशील विपाये जे शास्त्रे उपानी बाहे बोलती वेद वेदरायाची या राजधानी सांख्य वेदाताच्या भवनी रूपवनाच्या निषाणध्वनी गजती तिये जे सर्व कर्मसिद्धी लागी ये चिमुदले हो जगी तेथ न सुवावा अभंगी आत्मराज या बोलाचे डांगुरटी तिये प्रसिद्धी आली किरटी म्हणून हन कर्णपुटी वसोतकाजे आणि मुखांतरी ऐकि जे तैसे कायसे हे ओझे मी चिद्रत्न तुझे असता हाते दर्पण पुढा मांडले या का मान द्यावा पहावया आहुले निके भक्त जैसे निजेत पाहे ते तेथ तेथ होत जाय तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी ऐसे हे प्रीतीचे निवेगे बोल देवताने सेने घे तो आनंदा माझी अंगे विरत पारत चांदनिया पडीवर होता सोमकांताचा डोंगर विधिरोनी सरोवर हो पाहे जैसा तैसे सुख आणि अनुभूती या भावांची सोडून भिन मोडून भिंती आतले अर्जुनाकृती सुखची जेत तेत समर्थ म्हणवनी देवा अवकाश झालो आठवा मग बुडतयाचा धावा जिवे केला अर्जुना एसने ने प्रज्ञा प्रज्ञापसरेशी बुडे आले भरते एवढे ते सावरोनी, देव म्हणे हा का पारतात तू पे देख सर्वता, तव सावरोनी ए रे माथा तुकियला म्हणे दानसी दातारा मी तुझशी व्यक्ती शेजारा उभा आदि एकाहारा लाव लोभे रे तसे जरी लालसा तरी काजी घालतसा आड आड जेवा ते तर श्रीकृष्णमंती के अद्यपि नाही मा ठावके के वेड्या चंद्रा आणि चंद्रिकेने मिळणे आहे आणि हाही बोलो भाव तुझं दाऊ आम्ही भियो, जे रुसता बांधो बांधे थाओ ते प्रेम आहे आणि येत एकमेकांची एक एक वि विसंवाद तवची ने म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे मग कस कसे ते आता बोलत होतो पांडुसुता सर्व कर्मा भिन्नता आत्मेनीसी तो अर्जुन मनी देवे माझी मनीचे नि स्वभावे पस्ताविले बरवे प्रमये तेजी जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तूज सांगेन ऐसी पेज घेतली का आणि आत्मया येत काही सर्वथा लाग नाही हे पुढारलासी ते देही लहाने माझे यया बोला विश्वेशे म्हणतले तोषे बहुवसे ये विषयी तर ऐसे के जोडे तरी अर्जुना निरूपी जेल ते किल भाषे आतुल परी ये होय जे लुणी आुज तो अर्जुन मने देवो काय विसरले मागील भावो ये गोठी की राखत आहो मी तू हे तसे कृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरणी का करो ऐका पुढारलो ते परिसत्यचिगा धनोधरा सर्व कर्माचा उभारा व तसे वाहिरा बाहिर कर्मे पाचे आणि पंचकारण दळवाडे जे कर्माकार मांडे ते हेतु तव उघडे पाच आती एर आत्मदत्तो उदासीन ते ना हेतू ना उपादान ना ते अंगे करी संवाहन कर्मसिद्धीचे ते शुभाशुभी अंशी निभजती कर्मे ऐशी राती देवो आकाशे जियापरी कोय तेज थूम यया वायो सि संगम चालिया पोय हो अभ्रागम व्योमते नेने नाना काष्टी नाव मिळे ते नावाडिनी चळे चालविजे अनळे उदकते साक्षी का कवने एके पिंडे अवतरे भांडे मग मगभवंडिजे दंडे भ्रमे चक्र कुलालाचे कर्तृत्वकुलाचेथ काय ते पृथ्वीवेचे आधारा वाचुनिवेचे विचारिपा हेही असो लोकांची या राहटी हो, होता आगविया काम सवितया अंगा आले तैसे पाच हेतू मिळणी पाचेची ही कारणी की जे कर्मरतांची लावणी आत्मासीना आता तेची वेगळ आली पाचही विमंचू गाभली तो कोणी घेतली मोतीये जैशी तैसी यथालक्षणे लक्षणे पाच कारणे तरी देह हे मी म्हणे पहिले येत हे आते अधिष्ठान ऐसे म्हणजे जे ते याची दोषे ते स्वभावेशी हे आते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याची दोषे जे स्वभोग्येसी वसे भोगता येत इंद्रियाच्या दाहे हाती जाचो रोती सुखदुःखे प्रकृती जुळजती ये ये भोगावया पुरखा आन ठाओ नाही देखा म्हणून अधिष्ठान भाजे देह एथ, या या हे चोवीसाही तत्वांचे कुटुंब घरवस्तीचे तोटेबंद मोक्षाचे गुंताडे येथ किंबहुना अवस्था तया हे अधिष्ठान धनंजया म्हणून देहायया हेची नाम आणि कर्ता हे दुजे कर्माचे कारण जाणिजे प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे आकाशची वर्षे नीर ते तळवटी बांधे नाडर मग बिंबो तदाकार होय जेवी का निद्राधारे भोवे राया राय पण ठाऊ नवे मग स्वप्नीची सामावे रंखपणी तैसे आपुले नि विसरे चैतन्यची देहाकारे आभासोनी आविष्करे देहपणे जे या विचाराचा देशी प्रसिद्ध दिगा जीव ऐशी जेने भाषक केली देहसि आघाषयी प्रकृती करी कर्मे तो म्याकी केली म्हणेने भ्रमेथ करता येणे नामे बोलजे जीव मग पाते यांच्या केशी एक कि उठती दीठी जैसी मोकळी चवरी ऐसे चिरी वगमे का घरा आतुल एक दीपाचा अवलोक गवाक्ष भेदे अनेक आवडे जेवी का एकची पुरुष जैसा अनुसरत नवारसा नवविध जय ऐसा आवडव लागे तेवी बुद्धीचे एक जालने श्रोत्रादी भेदे येणे बाहरी इंद्रिय पने फाके जेका ते पुत दुई द कारण कर्म आके या कारण तिसरे गादान रोपनंदना आणि पूर्व पश्चिम वाहिनी निघाली ओघाच्या मिळाली होय नदी नत पाणी एकती देवी तऐसी क्रिया शक्ती प्रवरनी असे जे अरपाईनी ते पाडले नाना स्थानी नाना होय जय वाचे करी येणे तय त्याची होय बोलणे आता हाता आली तरी घेणे देणे होय अगा चरणाच्या ठाई तरी गती तेची पाही अधोद्वारी दोही कंदो निरुदयवरी प्रणवाची उदरी करता तेची शरीरी प्राणमनीचे मग ऊर्ध्वी चिया रिगा निगा पुढती तेची शक्ती पैगा उदार ऐसिया लिंगा पात्र राहाली अधोरंध्राचे निवाहे अपान हे नामला हे व्यापकपणे होय निरसे शरीर भरी सरिसे शरी आणि न सांडिता असे सर्व संधी ऐसिया हाटी मग क्रिया पाठी, समान ऐसी कीर्ती बोली आणि जांभाई शिंक ठेकर सा होत होतसे व्यापार नाग कुर्म कुकर इत्यादी होय एव वायूची हे चेष्टा एकीची परीसुवटा वर्तनास्तव असे जे, ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती येथे कर्मकारण चौथे ऐसे जाण आणि ऋता ऋतु वरवा शारदू, शारदे फुडती चांदू चंद्री जयसा संबंधु पौर्णिमेचा का वसंती वर्वा आराम आरामी प्रिया संगम संगमी आगम उपचारांचा नाना कमळी पांडवा विकास जैसा बरवा ही यावा परागाचा तो वाचे बर्वे कवित्व कवित्वी बर्वे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा तैसी सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरव नवी इंद्रिय प्रौढी इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगार एकची निर्वळा अधिष्ठात्रिया का वेळा दैवतांचा जो म्हणून चक्षुराधिकी पाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहेर्यादिका का आहे सुरांचे वृंद ते देव वृंद बरवे कर्मकारण पाचवे अर्जुना एच जानावे देव म्हणे माने तुझी आयनी तैशी कर्मजातांची हे खानी पंचविध आकरणी निरूपिली आता हेची खानी वाडे व कर्माची सृष्टी घडे जि ही ते हेतूही उघडे दाऊ पाचे तरी अवसात आली माधवी ते हेतु होय नवपल्लवी पल्लव पुष्पुंजदा पुष्प पुष्पफळांते का वर्षे आणि मेघ आनिजे मेघ मेघे उष्टी प्रसंग उष्टीस्तव भोग सस्य सुखाचा ना तरी प्राची अरुणाते व्ये अरुणे सूर्योदय होये सूर्ये सगळा पाहे दिवस जैसा तैसे मन हेतु पांडवा ओय कर्मसंकल्प भावा तो संकल्प दालावी दिवा वाचे चागा, गा मग वाचे तो दिवटा दावे कृत्य जातांची या वाटा तेव्हा कर्ता रिगे कामटा कर्तृत्वाचा ते तर शरीराधिक दिव दळवाडे शरीराधिका हेतू चिघडे लोहकाम लोखंडे निर्वाळ जे जैसे कांता इवाचा ताना का, का तांतू वाचा ताना तांतू घालिता वैरना तो तंतूची विचक्षणा होय पट तैसे मन देहांचे कर्म मनादि हेतू चिरचे रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी हेत शरीराधिके कारणे हेतू केवी हे कोणे अपेक्षीचे तरी एने अवधारी जो आयका सूर्याची या प्रकाशा हेतू कारण सूर्याची जैसा का उसाचे कांडे उषा वाडी हेतू नाना वाग्देवता वानावी ते वाचाची लागे का मवावी का वेदावेदेची बोलावी प्रतिष्ठा देवी तैसे शरीरा देके कारण हे किर ठाऊके परी हे, हे, हे न चुके हेही येत आणि देहादिकी करणे देहादी देहा हेतू मिळ मन, मिळणी होय जया उभारणी कर्मजाता ते शास्त्रार्थे शास्त्रार्थे मागीलया मार्गा अनुसरे धनंजया तरी ज्ञाय द्न्याय तो ज्ञाया हेतू होय जैसा परजनंतकाचा लोट विपाये धरी साळींचा पाट तो जिरे परी अचाट उपयोग का रोषे निघाले अवचटे पडले द्वारकेची वाटे ते शिने परी सुनाटे न वसती पदे तैसे हेतू कारण मिळे उठी कर्मजे आंधळे ते शास्त्राचे लाहे डोळे ते न्याय्य मनिपे ना दूध वाढिता ठाव पावे तर उदो निजाय स्वभावे तोही वेच परी नवे वेचले ते तैसे विन केले नो हे तरी अकारन तरी रागो का नागवन दानलेखी अका भावना वर्णा परता कोण मंत्र आहे पांडुसुता का भावनहीन उच्चारिता जीव आती परी मंत्राची कळसणी जव नेहमीचे कोदंड पाणी तो उच्चार पळवानी न न पवे जेवी तेवी कारण योगे जे विषाट कर्मनीगे ते शास्त्राची ये न लगे कासे जव कर्म होता ही परित होने नवे पाही तो अन्यायगा अन्यायी हेतु पंच कारण कारणा कर्म पांच हेतु हे, कारन कर, हे, हे सुमहिमा आता पाहे पा आत्मा सापड़ला असे भानु न होनी रूपे जैसी चक्षु रूपाते का प्रकाशी आत्मा न होने कर्मे तैसी प्रकटीत असेगा पय प्रतिबिंब आरिसा दोनी न प्रकाशी जैसा निहाळिता तो का अहोरात्र सविता न होनी करी पांडुसूता तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी जावी परिदेहा मान भुली ययाच बुद्धी देहीच च आतली तया आत्मविषयी जाली मध्यरात्री गा जेणे चैतन्या ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा तया आत्मा करता हे प्रमा उपजे आत्माशी कर्म करता हाही निश्चय नाही तत्वता देहची मी कर्म करता मानतो साच जे आत्मा मी कर्माती सर्व कर्म साक्षीभूत हे आपली कही मात नायकेची चिकानी म्हणून उमपा आत्मयाते देहची वरी विजे येथे विचित्रकाई रात्री दिवसांते ढुढळण करी प जेणे आकाशीचा कही सत्य सूर्य देखिला नाही तो थिल्लरीचे बिंब काही आहे थिल्लराचे काय मानुनला पन, सूर्याशी आणि होणे त्याच्या राशीनाशने कंपे कंप आणि निर्दिष्टाचे व नये तो स्वप्न साच होल आहे रज्जुनता सर्पा बिहे विस्मो कवन जव कवळ आव चंद्र देखा वा की पिवळा काय मृगी हि मृगजळा बाळावे नाही शास्त्र शास्त्रगुरूचे निनावे जो वारा हे टेकोने दिसिवे केवळ मोढ्याचे निची जिवे जियाला जो तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे जैसा आवराचा वेग कोल्हे चंद्रामा मग तया माननेयासाठी देहबंदी शाळे क्रिटी कर्माच्या वजदगाठी कळास येतो पाहे पाबंद भावना धुडा तो बापुडा काय मोकळे या ही चवडा ठकेची पोसा म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी जो प्रकृतीचे केले आरोपी तो कल्पकोळींच्या मवीची कर्मे आता माझी असे परितया ते स्पर्शे वडवानळा ते जैसे समुद्रोदक तैसे निवेगळेपणे कर्मी असणे तो कीर ओळखावा कवने तरी सांगो जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपली दीपे दिशे पाहता आपली वस्तु ना तरी दर्पण जटीजे तो आपन पया अपन पन भेटीजे काोय पावता तोय होईजे लवने जेवी है असो परतो नहीं मगुते प्रतिबिंब पाहे बिंबाते तो पाहने जाओ आई ते बिंबची होय तैसे हारपले आपन पे पावे तै सनता पाहता गिवसावे मनो वे, एकावे तेची सदा परिकर्मे असोनिकर्मे जय नागवे समर्मचुनी ना, चामे दृष्टि जैसी तैसा सोडवला जो आहे तयाचे रूप आता पाहे उपपत्ति ची बाहे उपवो निसांगो तरी या निदा विश्व हा धांदा भोगित होता अनादी जो तो महावाक्या नावे गुरुकृपे चेनिथावे माता हात ठेवटी नवे तापटीला जैसा तैसा विश्व विश्वस्वप्ने सांडो मायाीतसाडो निधनंजया चेला अद्वया नंद जो जेव्हा मृगजळाचे पूर, दिसते एक निरंतर हारपतीका चंद्रकर फाकता जैसे का बाळत्व निघून जाय तै बागुला नाही त्राय पै जळािया इंधन होय रंधन जेवी नाना चेवो आलिया पाठी तै स्वप्न नंदिशे दिठी तैसी अहम ममता गा किरटी नुरेची तया मग सूर्य अंधारा लागी रेगो का भलते सुरंगी परितो तयाच्या बागी नाही चिजसा तैसा आत्मपे वेष्टिला होय तो जया तया दृश्या ते पाहे दुष्य दट्टेपने हो जाए तया चेचि रूप जैसा वन्नी जया वन्नीची धालिया अंगे दाह्य दाहक विभागे सालजे जेते तैसा कर्माकारा या तो करते पनासा आत्मया आ आड, तो तो गेलिया काही बाही बाहीजे उरे ते जोराव मग तो दे मग तो दे जाने लठाव काय पलयाबूचा उन्ना हो ओग माने तैसा ते पूर्ण अहंता काही तेहपणे पांडसुता आवरे काय सविता बिंबे पै मथो निलोनी घेपे ते मागोती ते मागोती ताकी घापे तरी ते लिप्तपणे श्री शिंपे तेने शिकाई नाना विदेशा वेगळा विलिविया हुतेशा काष्टाची या मांदुसा कोंदलेपणे का रात्री चिया उदरा आत निघला जो हा फास्वत तो रात्री ऐशी मात एकेकाई -एक तैसे वै वैद्यवेदक वेदकपणेशी पडले का जयाच्या ग्रासी तया देह मी ऐशी अहंता कैची आणि आकाशे जेते जेतोनी जे, जे तोनी जायचे असे भरोनी म्हणून ठेले कोंदोनी आपे आप तैसे जे कर करावे ते तेची आहे तो त्याची आहे स्वभावे मा कोणे कर्मी वेष्टावे करतेपणे नुरेशी गगनावीन ठावो नोहेची समुद्रा प्रवाहो नुठेची ध्रुवा जाओ तैसे झाले ऐसे अहंकृती भावो दयाच्या वावो तरी देहा जव निर्वाहो आती कर्मे वारा जरी वादो निव सरे तरी तो रुखी उरे का सेंदे का सेंदे धृती कापुरे वेचले वे जरी वा, वादो नि ओसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे ऋति राहे का पुरे वेचलेनी का सरले या गीताचा समारंभ न वचे वाहवले याचा क्षोभ भूमी लोळो निगेलिया अंब ओलथारे अका मावळलेनी अर्के संधे चिये भूमिके ज्योतिदिप्ती कौतुके दिसे जैसी पैलक्ष भेदली याही वरी बाण धावे चितवरी जव भरली या उरी बळाची तया नाना चक्री पांडे झाले ते कुलाले परते नेले परिभ्रमे ते मागेले भोवेंडिलेपणे तैसा देहाभिमान गेलिया देहजेने स्वभावे धनंजया जाले ते अपैशयाचेष्ट चेष्टविषते संकल्पे विन स्वप्न न लाविता दांगी चेवन न रचिता गंधर्व भुवन उठे जैसे आत्मयाचे निद्यमेवी देहादिपचकारण होय आपने आपण क्रिया जात पयी प्राचीन संस्कार शेषी पातही कारणे स हेतु का काम अनेके कर्माकारे तया कर्मा वाजिमक संहारो आघवे जग अथवा नवे चांग अनुकरो परी कुमुद कैसे नि सुखी ते कमल कैसे फाके हे धोनी रवि न देखे जया का विजू वर्षोनी आवाळ ठिक आतो भूतळ अथवा करू शाडळ प्रसन्नावृष्टी तरी तया तो हि ते जैसे नै निजे का आकाशे तैसा तेही जो असे विदेहदृष्टी तो देहादकी चेष्टी घडता मोडता हे सृष्टी न देखे स्वप्नदृष्टी चेईला जैसे एरवी चामाचे डोळेवरी जे देखती देहची वरी ते किर तो व्यापारी ऐसेची माणिती तो तृणाचा बाहुला जो आग्रा मेरे ठेविला तो सत्य राखता कोल्हा न मनी काई पिसे नेसले का नागवे हे लोकी एवढी जाणावे ठाणोरियाचे मवावे आणि की घाय का मासतीचे भोग देखे कीर सकळ जग परी ते आगी ना अंग ना लोक देखे तैस्वा स्वरूप स्वस्वरूपे उठिला जो दृश्येशी दष्टा आटला तो तेने कायर हाटला इंद्रिय ग्राम अगा थोरी कल्लोळी अगा थोरी कल्लोळी कल्लोळ साने लोपता तिरीचे निदने एका एकी गिळिले हे मने मानिजे जरी तरी उदका प्रति पाही कोण गाहे तसे काही तसे पूर्णा दूजे नाही जे तो मारी सुवर्णाची या चंडिका सुवर्ण सुळेची देखा सुवर्णाचा सुवर्ण सोरना, सुवर्णाची या महिका नाश केला तो देवलवासिया कडा कडा व्यवहार गमला पुढा वाचोनी महिशुवळ चामुंडा स्वर्ण चिते प जळ जळपुताश तो दुष्टी आभास पटी ओलांश दोन्ही नाही मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे ते देखोदी लोक पिसे तो करता म्हणते आणि तया करणे या आत घडे तैलोक्याचा घात परितेने केला हे मात बोलो नये अगर अंधकार देखावा तेजे मग तो फेड़ी जे हे के जे तैसे ज्ञानिया ना ही दूजे तो मारी लकाई मणुनि तया ची बुद्धि नेने पाप पुण्या ची गंदी गंगा मीण लिया नदी विटाड़ जैसा अखनी सी अग्नि झकट लिया काय पोड़े तो धनंजया कि शस्त्र रूप आपनया या आपन ची तैसे आपनया परते जो नैने क्रिया जाता ते काय लिंपवी बुद्धि ते तयाची तृनी कार्य करता क्रिया हे सरोपची झाले जया नाही कि तया कर्मबंध जे करता जीवविंदानी काढुनी पातही खानी करणी आवती देहे न्यावो आणि अन्यावो हात विध साधो नि आवो उभारित उभा न लवी खेव कर्मभुने हा थोराडा कामा विरजा नो हे आत्मा हन उपक्रमा हात लावी तो साक्षी चिद्रूप कर्मप्रवृत्तीचा संकल्प उठी तो का निरूप आपणची दे तरी कर्मप्रवृत्ती ही लागी तया आयास नाही अंगी जे प्रवृत्तीचेही उळगी लोकची आखी म्हणून आत्मयाचे केवळ जो रूपची झाला निखळ तयाचा नाही बंदी कर्माची हे परी अज्ञानाची पटी अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी ते तर चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निसंदेह प्रवृत्तीदान आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया ऐके धनंजया रूप तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मी श्रोतादी पाचे धावनी विषय पद्माचे फोडितमड का जीवन रूपाचे वारू उपलाने घेऊन इंद्रियाचे केकाने विषय देशींचे नागवणे आणि तचे हे असो ही इंद्रिये रहाटे जे सुखतिकेशी जीवा भेटे ते सुशुक्ती काळी ओटे चेत ज्ञान तया जीवा नाव ज्ञाता आणि जे हे सांगितले आता तेथ पांडुसुता ज्ञान ज्ञानदान जे अविद्येची ये पोटी उपजत खेवो किरटी ते वाटी तिही आपली ये धावे पुडा घालून ज्ञेयाचा गुंडा उभारी मागेली कडा ज्ञातृत्वाते बघ ज्ञातया ज्ञाया दोघा हो जो नांदिक नांदणुकेचा बंगा, माझी जाले नी पैका वाहे टाकून ज्ञेहाची शिव पुरे दयाची धाव सकळ पदार्था नाव तसे जे ते गा सामान्य ज्ञान या बोला नाही आणि स्नेहाचेही चिन्ह ऐक आता तरी शब्दस्पर्श रूप रसगंद हा पंचवीद आभासत आभास नेहाचा तो जैसे एक किती फळे इंद्रिया वेगळे वेगळे रसे वरणे परिमळे भेटीचे स्पर्शे तैसे ज्ञेय तरी एकसरे परी ज्ञान इंद्रियद्वारे घे म्हणून प्रकारे पाचे झाले आणि समुद्री समुद्री ओघाचे जाणे सरे लाने पाशी धावणे का फळी सरी वाढ फळी सरे वाढणे स सस्याचे जेवी तैसे इंद्रियांच्या वासवटी धावतया ज्ञाजे होयते हॉयतेकाटी विषय ज्ञेय ये ज्ञातया ज्ञाज तिहि रूप के लिए धनंजया हे विधसर्वक्रिया प्रवृत्ति जान जे शब्दादि विषय हे पंचवीर जे ज्ञेय प्रिय का एके परिचे ज्ञान मोटके जातया ीनाना जब धनंजया तव तो स्वीकारा की तजा वया प्रवचिरी ते देखो निबक जैसा निधाना तेरंक का स्त्री दे कोणी कामुक प्रवृत्ती धरी जैसा खालाला धावे पाणी भ्रमर पुष्पाची येणी नाना सुटला सांजवणी वस्तची स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी मानुसी वराता लावी जी आकाशी आगांची या पै पारिवा जैस जैसा, जैसा किरटी सडला नबाची ये पोटी पारवी दे लोटी अंगाची सगळे हे ना घनगर्जना सरिसा मयूर ओवांडे आकाशा ज्ञात ज्ञाता ज्ञेया देखण धावची गे म्हणून ज्ञान नेत ज्ञेय ज्ञाता हे त्रिविध का वयची कर्मसमस्ता प्रवृत्ती येत परी ते नेयविपाये जरी ती प्रिय होय तरी भोगावया नसा हे क्षणही विलंब ना तरी औतटे ते, ते विरुद्ध होऊ नी भेटे तरी युगांत वाटे सांडावया व्याळा का हारा वर पडा झाले या नरा हर्ष आणि दरारा सरसाची उठी नेय प्रिया प्रिये देखील ज्ञातया होय मग त्याग वाहे। ते तेथ राखी प्रतिमल्लाचा गोसा विसर्व दळाचा रथ सांडवणी पायांचा होय जैसे तैसे ज्ञातेपणे जे असे ते एकता ऐसे दसे जेवी ते बैसले जैसे रंधन करू का भोवरेची चिकेला मळा वर कमल वर झाला अंक नाना नाना देवरिकाला देवळाची या कामा तैसा ज्ञेयाची हावा जाता इंद्रियांचा मेळावा हाटवी तेथ पांडवा करता होय आणि आपण होणे करता ज्ञाना आणि कर्णता तेथ नेहायाची स्वभावता कार्य होय ऐसा ज्ञानाची जगती पालट पडेगा सुमती नेत्रांची शोभा राती पालटे जैसी अदुष्ट जालिया उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पौर्णिमे पाटे शीताशु पालटे जैसा तैसा ताळिता कर्णे ज्ञातावेष्टिजे कर्तेपणे ते लक्षणे ऐकाता तरी मन चित्त अहंकार घन हे चतुर्वीर चिन्न अंतकरणाचे बाह्य त्वचा श्रवन चक्षुरसनाखान हे पंचवीर जान इंद्रियगा ते आतुरे तव कर्णे कर्ता कर्तव्याखे ओमाने तेरी जरी दाने सुखा ये तरी बाहर तिये ही चक्षरादि के दहा ही ने लवला व्यापार आसु मग तो इंद्रिय कदम करबीजिये तव राव रा कर्तव्या नाते कर्तव्य दरी दुखे फड़ेल ऐसे देखे तो लावी त्याग मुखे दिये दहा ही मग पिटे दुखाता ठाव तव तो राटवे रात्रि दिव विकनवाते वहाओ तया तैसेने त्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी ज्ञातयाते ते अवधारी कर्ता म्हणिबे आणि कर्तयाच्या सर्व कर्मी औतांची या परिशमी म्हणून इंद्रिया ते आम्ही करणे म्हणो आणि ह्याची करणेवरी कर्ता क्रिया ज्या उभारी तिया व्यापे ते अवधारी कर्म येथ सोनाराची या बुद्धी लेणे व्यापे चंद्रकरी चांदणे का व्यापे वेल्लाळपणे वेली जैसी नाना प्रभा व्यापे प्रकाशु गोडिया इक्षुरसु हे असो अवकाशु आकाशी जैसा तैसा कर्तयाची या क्रिया व्यापले जे धनंजया ते बोलावया आन नाही आननाही एव कर्मकर्ता कारण या तिहींचेही लक्षण सांगितले तृदविचक्षण शिरोमणी एत ज्ञाचा ज्ञानज्ञेय हे कर्माचे प्रवृत्ती प्रिय तैसेची कर्ता कर्ण कार्य हा कर्मसंचय वंदी ठेवेला असे धूम आखी भिजी जेवी द्रुम का मनी जोडे काम सदा जैसा तैसा करता क्रिया करणी कर्माचे आहे चिंतवणी सोने जैसे खाने सुवर्णाची म्हणून हे कार्य मी करता ऐसे आखी जेथ पांडूसूता तेथ दुरी समजता क्रियांपासी या लागे पडत पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असो हे किती जाणता जाणतासी तू परी सांगितले ज्ञान कर्मकर्ताहन ते तिन्ही ता था, ठाई अभिन्न परिसांगितले जे ज्ञान कर्माकर्ताहन ते तिन्ही ठाई भिन्न गुणी आहाती म्हणून ज्ञाना कर्माकर्तया पाते पाते जो नये धनंजया जे दोन्ही बांधते सोडावया एकची प्रौढ ते सात्विक ठाऊ होय तो गुणोभेद पाहे जो सांख्यशास्त्री आहे ओ आईला जे विचार समुद्र स्वबोध कुंदनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांताजे का प्रकृतीपुरुषदोनी मिशळली दिवोरजनी ती निवडता त्रिभुवनी मार्तंडजे जेथ अपारामोह राशी तत्वाच्या मापी चोविशी उमाने घेऊने परेशी जे अर्जुना ते सांख्यशास्त्र पुढे जयाचे स्तोत्र ते गुण भेदचरित्र ऐसे आहे जे आकुले अंगिके विविधपणाचे नि अंके दृश्यजातीतके अंकित केले एव सत्वरजतम रजतमा तिची एवढी असे महिमा जे त्रैविध आदि ब्रह्म अंके कृमी परी विश्वीची आगवी मांदी जेणे भेदलेनी गुणभेदी पडले ते तव आदि ज्ञान सांगो जे दिठी दरी चोख तरी फलते ही फलतेही सुजे तैसे ज्ञाने शुद्धेलाही जे सर्वही शुद्ध म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगोते अवधान कैवल्ये गुणनिधान निधान श्रीकृष्ण म्हणे तरी अर्जुना पुढे सात्विक ज्ञान चोखडे जयाच्या उदकी ज्ञेय बुडे ज्ञाते निशि जैसा सूर्यन देखे अंधारेसा सरी सरिता नजती सागरे का कवळल्यानी धरे आत्मछाया तया परी जया ज्ञान शिवादी दृणावसना या भूत व्यक्ती भिन्नाढळती जैसे हाते चित्र पाहता होय पाणी मीठ धुता का येता चे होय तैसे ज्ञाने जेने करिता ज्ञातव्या ते पाहणे जाणता न जाणने जाना, जाना उरे पै सोने काढती आपुल्या आईने का तरंग न घेती पाणी गाळून निजसे तैसी जया ज्ञानाची या हाता न लगेची कथा ते ज्ञान जाण सर्वता सात्विक का, का आरिसा पाहो जाता कोडे जैसे पहाते चिगा रिगे पुढे तैसे ज्ञे लोटो निपडे ज्ञाताची जे पुढची तेची सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन हे असो एक चिन्ह राजसाचे तरी पारता परियेस ते ज्ञानगा राजस जे भेदांची कास धरुणी चाले विचित्रता भूतांच्या आपण आतोने ठीक करिया पौचके ज्ञातया आणि रिजेने जैसा साच रूपा आड घालो विसराचे कावाड मग स्वप्नाचे काबड ओहिरी निद्रा तैसे स्वज्ञानाची ये पवळी बाहेर मिथ्या मोहाशी खळी रवळी ही अवस्थांची वैयाळी दावी जे जीवा अलंकारपणे झाकले बाळका सोने का वाया गेले तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया अवतरली गाडग्या घडा पृथ्वी अनोळख झाली मुळा वंडी झाला कानडा देपत्वासाठी का वस्त्रपनाचनी आरोपे मूर्खाप्रती तंतुहारपे दावनी चित्र तैसी जया ज्ञाना जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली कध इंधनी भेदला अनळ फुलावरी परिमळ का जळभेदे सकळ चंद्र जैसा तैसे पदार्थ भेदभौवस जाळो थोर लहान थोरवेश ते राजस ज्ञान जे येथ आता तामसाचे ही लिंग सांगे न ते ओळख सांग डावलवया मातंग सदन जैसे तरी जे ज्ञान हिंडे विधीचे वस्त्रेहीन तया मनोनीतयाेरी हि शास्त्रवाह्यकारी जे निंदे जे विटाळवारी बोळविलेशे डोंगरी म्लछधधर्माच्या जे गा ज्ञान ऐसे गुणग्रहे तामसे घेतले भोवे पीसे होनिया जे सोरिके बाधनेने पदार्थ निषेध न म्हणे निरोपिले जैसे सोने शून्य ग्रामी तया तोंडी जे नाडोळे का खाता जेने पोळे एक वाळे एर घेची ते पै सोने चोरीता उंदिर न बने थर विथर जेणे मांस खाईल काळे गोरे नाना वनामाची बोहरी कळसनी जेवी न करी का जीत मेले न विचारी पैसता मासी अगा वांता का वाढलेया साजू काका सडलिया वेग कावळया नाही जैसा तैसे निषिद्ध सांढवणे द्यावे का व्हित आदरेसी आदरे घ्यावे हे विषयांचे निनावे नेने आडपडे तेतुले घेची विषयासाठी मग ते स्त्री मग ते स्त्री द्रव्य वाटी शिष्णोदरा तीर्था तीर्थ हे भाक उदकी नाही शनोळख तुषा ओळे ते सुख वाचोनिया तयाची परी खाद्या खाद्य न म्हणे निंद्या निंद तोंडा आवडे ते मेध्य ऐसाची बोध आणि जात जी तुले त्वचेंद्रियेची ओळख आणि जात जी तुके त्वचेंद्रियेची ओळखे ती विषयी सोयरेके सादरची बहु पै स्वार्थीची उपकरे तयाचे नाम सोयरे देह संबंधन सरे चीये ज्ञानी मृत्यूचे ची आशवेची अन्न आगी आशवेची इंधन तैसे जगची आपले धन तामस ज्ञान ऐसेने विश्व सकळ जेणे विषयाची मानले केवळ तया एक आकाश पतिरा जैसा सिंधुची एक थारा ट्रेश जात उदा लागेची वातविस्वर्गनर तया हेतु प्रवृत्ती निवृत्ती ये आघवी ये चिराती जाणी जे जे नाम आत्मा ईश्वर प्राशान प्रतिमा तया प्रवृत्तीप्रमाळो नेने मनो मने पडले मने पडले निशिरे केले निसी आत्मा सरे मा भोगाया उरे भोगावया उरे कोण वेशे ना ईश्वर पाहता आहे तो भोगवी जरी हे होय तरी देवची खाये विकुनिया गावीचे देवळ देवळेश्वर नियामकची होती साचार तरी दो देशीचे डोंगर उगे का हती ऐसा विपाये देव मानेचे तरी पाषाण मात्रची जाणेचे आणि आत्मा तो म्हणेचे देहा ते एरी पाप पुण्यादिखे ते आथवे चिकरुणी लटके हितमानी अग्निमुखे जे सामाचे डोळे जावीती जे इंद्रिय गोडी लावीती, ते प्रतिती फुडी जया किंब हो ना ऐसी प्रथा वाढती देखसी पारता धुमाची वेली वृत्ता आकाशी जैसी कोरडा ना ओला उपयोगा आथी गेला तो वाडोनी मोडला भेंड जैसा नाना अवसांची ना कणसे का नपुंसके मानसे वन लागले जैसे सांबरीचे ना तरी बाळकाचे मन चोरा घरीचे अन्न अथवा गळस्तन शेळियेचे श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधी दिवस सव्वीसवा विसावा ओम राम श्री गुरुभ्यो नमो नम ओम नमो भगवते श्री नाथाय नमो नम